औरंगाबाद जळगाव महामार्गावरील झाडांचे टेंडर हे प्रोसेस झालेले होते, त्यामुळे संबंधित झाडांची कत्तल करून बोगस परवाना वापरून लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी 8 जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद जळगाव या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचं काम 4 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. या महामार्गावरील दोन्ही बाजूच्या तोडलेल्या झाडाच्या लाकडाची वाहतूक करण्याकरिता लाकूड वाहतुकीचा बोगस परवाना तयार करण्यात आला होता. वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चुकीचे नंबर टाकून शासनाची दिशाभूल केली, यात महसूल बुडवून फसवणूक केली, शासनाने दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन न करता लाकडाची वाहतूक केली. या प्रकरणी वनविभागाच्या वतीने 2018 पोलिसात तक्रार देण्यात आली होती, पण यात काही निष्पन्न झालं नाही. परिणामी संबंधित वनविभागाच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केले असता न्यायालयाने 30 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून तक्रारदार वनपाल मनोज कापरे यांच्या तक्रारीवरून आरोपी लतीफ फतुभाई सय्यद कोपरगाव, संतोष पैठणकर रेल्वे स्टेशन येवला, सुरेश गोविंद शिंदे खिल्डी साठे येवला, जाकीर रशीद वडाळा येवला, सत्तार शाह गुलजार शाह वैजापूर, आशिफ रशीद शेख नगरसोल येवला, उत्तम बाबूराव बच्चाव उसवाड येवला, संदीप शिंदे औरंगाबाद असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे हे करतायत.